देशात ज्या प्रकारे सामाजिक वातावरण निर्माण केलं जात आहे ते पाहता राज्यघटना वाचवण्यासाठी संघटितपणे चळवळ हाती घेण्याचं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलंय. नागरी सत्कार आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. शाहू स्मारक भवन इथं आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार नेते सुरेश केसरकर यांचा आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी क्रिएटिव्ह हँड ऑफ महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कारानं प्राध्यापक अजय दळवी, सुधाकर सावंत यांच्यासह कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या 20 मान्यवरांना गौरवण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सुरेश केसरकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचा सत्कार होणं हे आजच्या तरुण पिढीसाठी आदर्शवत असल्याचं सांगितलं. नवीन कामगार कायद्यामुळं कामगारांना संरक्षण मिळणार काय याबाबतची साशंकता आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना राज्यघटना जिवंत ठेवण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे, त्यामुळे राज्यघटना वाचवण्याची चळवळ संघटितपणे हाती घेऊया असं आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केलं. आपल्या जुन्या पिढीचं नाव घेतलं जातं, कदाचित आजोबा असतील, पणजोबा असतील, त्यांचं नाव आम्ही घेतो की ते आमच्या स्वातंत्र्य लढ्यात होते, त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं असं नाव घेतलं जातं. उद्या आपले पंतू किंवा नातू उद्या म्हणतील की घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली ती धोक्यात आणण्याचं काम ह्यांच्या पिढीमध्ये या ठिकाणी झालं, म्हणजे आपल्या पिढीमध्ये झालं आणि आम्ही उड्या वेळाने ती बघत बसलो, काही केलं नाही. हे पाप आपल्यावर घ्यायचं नसेल तर संघटितपणे घटना वाचवण्याची जबाबदारी येणाऱ्या भविष्य काळात चळवळीच्या कार्यकर्त्यांनी हातात घ्यावी लागेल. ज्येष्ठ कायदेतज्ञ प्राध्यापक डॉक्टर श्रीपाद देसाई यांनी नागरिकांच्या मूलभूत हक्काविषयी माहिती दिली. राज्यघटनेप्रमाणे प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क मिळवण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलं. सत्काराला उत्तर देताना सुरेश केसरकर यांनी या सत्कारामुळं समाज कार्याची जबाबदारी वाढली असल्याचं सांगितलं. आमदार सतेज पाटील यांच्यामुळं राज्यपातळीवर कामगार संघटनांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. यापुढेही कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाला भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सचिव दिलीप जगताप, शिक्षक नेते भरत रसाळे, अनिल ममाणे, सतीश मुसळे, संजय सासणे, शिवाजी चौगुले, ॲडव्होकेट करुणा विमल आदी मान्यवर उपस्थित होते.